पुणे ग्रामीण परिसरात देखील पावसाचा जोर वाढलाय, ज्यामुळे खेडमधील सांगुर्डे गावात इंद्रायणी नदीचे पाणी शिरले आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी खळखळून वाहत आहे. सांगुर्डे गावाच्या परिसरात पाणी घुसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही अद्याप मदत मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये आक्रोश दिसत आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात नदीतले पाणी गावात शिरले आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सांगुर्डे हे गाव पूरग्रस्त असल्याचं चित्र बघावयास मिळत आहे. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. पाण्याच्या पुलाचं काम जे झालेलं ते सगळं अर्धवट आहे आणि त्या पाण्यामध्ये मी सध्या आता उभा आहे. जे दोन कोलमचं काम झालंच पाहिजे, तरी आम्ही काम करून देणारे नाही ते करून देऊ शकत नाही. सांगुर्डे हे गाव खेड तालुक्यातील पूरग्रस्त गाव म्हणून या गावाची ओळख आहे. क्षेत्र देऊपासून हे गाव सुमारे 1.5 किलोमीटर असे दूर आहे. तरी गावात दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असते. तरी या पूर परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा समोरचा आपण पूल पाहत आहे, या पुलाचे प्रस्ताव आणि पुलाचे बांधकाम चालू केले होते, पण गेली 5 वर्ष झाले तो पूल अर्धवट अवस्थेत आहे. तरी सर्व ग्रामस्थांची अशीच मागणी आहे की या पुलासाठी 2 पिलर बांधून अर्धवट राहिलेल्या पुलाचे काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावाला बाहेर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होईल.